स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती असावी की नसावी हा निर्णय स्थानिक पातळीवरच घेतला जाईल अशी माहिती भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये युतीसाठी वरून आम्ही कुठल्या प्रकारचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कुठल्या प्रकारचं बंधन घातले. लोकल लेवलला त्यांना जर युती करायची असेल तर त्या दोन पक्षांनी शिवसेनेने युती करायची असते. अदरवाईज सत्य अशा स्वरूपाची नाही. अनेक वेळा आम्ही स्वतंत्रपणे स्थानिक स्वराज्यमध्ये स्वतंत्र लढतो. आता आम्ही कल्याण डोंबिवलीला स्वतंत्रपणे लढलो. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती करावी असा काही दंडक नाही. आता तर विधानसभेला सुद्धा आमची युती आम्ही केलेली नाही. रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, नाना शिंदे, उमेश कुलकर्णी आदी उपस्थित होते. अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले की केंद्रात आणि राज्यात आता भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली असल्यामुळे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आम्ही युती करताना अधिक जागांची मागणी करू असे गणेश हाके पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले. भारतीय जनता पार्टी शिवसेना हे दोन स्वतंत्र पक्ष आहेत आणि दोन स्वतंत्र पक्ष असल्यामुळं आम्हाला भारतीय जनता पार्टीचा विस्तार आम्हाला करायचाच आहे. आमचा पक्ष म्हणून आम्हाला विस्तार करण्याचा अधिकार पण आहे. त्यामुळे आम्ही आमचा पक्ष मोठा कसा होईल तसं ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व्यक्त करणार. युती सरकार म्हणून आम्ही प्रादेशिक भेदभाव मानत नाही, त्यामुळे कोकणातील विकास कामांना जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न केला जाईल असेही ते म्हणाले. सरकार युतीचा भाजपचा मंत्री आणि शिवसेनेचा मंत्री असं मी भेद करत नाही. कोकणाला मंत्री दिलेला आहे, कोकणात मंत्री आहे,